बरोबर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे काय या भेटीमध्ये महाराष्ट्रभर दोन प्रकारच्या असणाऱ्या नोटिसा इश्यू झाल्यात आल्या होत्या एक तर शेतीसाठी अतिक्रमण केलेलं जे आहे किंवा शेतीसाठी जमीन कसलेली आहे अशांना कलेक्टर मार्फत नोटीस आल्या होत्या की आपण असं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावरती कारवाई का होऊ नये आणि आपलं पीक नष्ट का करू नये असं असणारी नोटीस होती. दुसरी नोटीस अशी होती की गावामध्ये ज्यांनी 20-25 वर्षापूर्वी घरं बांधलेली आहेत किंवा शासनाच्या इंदिरा आवास योजनेखाली ज्यांना घरं मिळाली होती अशांनाही नोटीस देण्यात आल्या होत्या की आपली घरं अतिक्रमणमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ती तोडण्यात येणार आहेत अशा नोटिसा देण्यात आल्या होत्या. तिसरा प्रश्न आम्ही जो घेतला होता तो मुंबईतला होता तो म्हणजे एसआरएच्या योजना अनेक ठिकाणी रखडलेल्या आहेत. दोन दोन वर्ष प्रायव्हेट बिल्डरने त्या झोपडीधारकांना भाडं जे आहे ते दिलेलं नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणचे मालक त्यांना हुसकायला लावलेत अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या तीन मुद्द्यांवरती आज असणारा देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी चर्चा झाली. त्या ह्याच्यामध्ये ज्यांनी जमिनी अतिक्रमण शेतीसाठी केलेलं आहे ते उद्ध्वस्त केल्या जाणार नाही आणि ज्याची पिकं आहेत ती त्यालाच मिळतील अशा रीतीच्या असणारा जीआर काढला जाणार आहे हा परिस्थिती आहे. दुसरा जो आहे घरांबाबतीत असणारा ज्या नोटिसा दिलेल्या आहेत पाडण्याचा आहे ते त्यांनी ताबडतोब थांबवायचं असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कदाचित सभागृहामध्ये सुद्धा त्या पद्धतीने स्टेटमेंट करतील. राहिला तिसरा मुद्दा आम्ही तोडगा असा मांडलाय त्याच्यामध्ये की माडा असेल सिडको असेल इतर जी शासकीय यंत्रणा आहेत हाऊसिंगमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत या सगळ्यांना आपण जे रखडलेली एसआरएच्या योजना आहेत ते त्यांच्याकडे असणारा हस्तांतरित करा आणि त्यांच्या मार्फत ही रखडलेली एसआरएची योजना आहे ती सुरुवात करा. परंतु ह्या गव्हर्नमेंट एजन्सीजकडे दिल्या किंवा सेमी गव्हर्नमेंट एजन्सीजकडे दिल्या तर त्यांना जे भाडं मिळत होतं आणि ज्या ठिकाणचं भाडं जे आहे ते भाडं तशाच्या तशा रीतीने केलं पाहिजे. ही मागणी सुद्धा असताना त्यांनी मागितली आहे मान्य केलेली आहे आणि कदाचित पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्बत होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आम्ही असणारा वाट बघू त्या ठिकाणी की पुढच्या कॅबिनेटमध्ये मुंबईतल्या असणाऱ्या ज्या एसआरएच्या योजना आहेत आणि ज्या रखडलेल्या आहेत त्या या गव्हर्नमेंट एजन्सीजकडे ट्रान्सफर होतील आणि त्यांच्यामार्फत एसआरएची रखडलेली योजना पुन्हा सुरुवात होईल. या तीन मागण्यांसाठी आज पावसामध्ये आम्ही मोर्चा त्या ठिकाणी असणारा काढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना सुद्धा आहे रायगडमध्ये त्या सगळ्यांना असणारा आदरांजली आम्ही त्या ठिकाणी वाहिलेली आहे आणि आपल्याला आता काही विचारायचं असेल तर आपण विचार. देवेंद्र फडणवीस से आज हमारी मुलाकात हुई. महाराष्ट्र में जो है जो भूमिहीन है वो सरकारी जमीन जो है इस महीने में जून से लेकर अक्टूबर तक वो बोता है और जो उपज जमीन बना था उससे जो खेती होती है उससे वो अपना गुजारा करता है. कलेक्टर के माध्यम से उनको नोटिस आई थी कि आपने अतिक्रमण किया है और इसलिए आपका अतिक्रमण जो है खारिज करने की आप करें या हम करें ऐसी उनकी नोटिस आई थी तो उसके बारे में ये मोर्चा था. दूसरा जो है जिन्होंने 20-25 साल पहले
अपने मकान बनाए हैं, सरकारी जमीन पर बनाए हैं, उनको भी नोटिस आई थी कि आपका मकान जो तोड़ा जाएगा। तीसरा जो है वो मुंबई की एसआरए की योजना जो है कई जगह लागू नहीं हो रही, और कई जगह जहां लागू हो गई है वहां तीन तीन चार चार साल उस पर कोई कार्रवाई हो रही नहीं है। इसलिए ये दो तीन साल के लिए जो कार्रवाई नहीं हो रही है उनको गवर्नमेंट एजेंसी जो है माड़ा है, सिडको है, एमएमआरडी है, इनको आप ट्रांसफर कर दीजिए। और ये एसआरए की योजना अगर लागू करते तो शायद मेरे ख्याल से एसआरए की योजना जो बाधित है उनको मकान मिलेगा। और ये भी हम लोग ने कहा उसमें कि उनको जो रेंट मिलता है प्राइवेट बिल्डर से वो भी कंटिन्यू हो, इसको तीनों को मान लिया है। और आज मैं मानता हूँ कि इस इशू को लेके जन आक्रोश काफ़ी है, बारिश होते हुए भी और ट्रेन की दिक्कत होते हुए भी लोग अपने खर्चे से आज इस मोर्चा में शामिल हुआ है। इससे ही दिखाई देता है कि उनकी बड़ी दिक्कत है और उन्होंने अपने लड़ने के लिए अपना मन बना लिया है। सरकार ने इनकी बातों मान ली, उसको मैं सरकार को धन्यवाद देता हूँ। माझ्या अंदाजाने मणिपूर मधला ही पहिली घटना आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, याच्या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत। आणि त्या घटना मणिपूरच्या महिला या असणाऱ्या मिलिटरीच्या ऑफिसवरती नग्न त्यांनी मोर्चे काढलेले आहेत अशी परिस्थिती आहे। मी दुर्दैव असं म्हणेन की शासन बीजेपीचा असो किंवा केंद्राचा असो, नॉर्थ ईस्टची जी विशेष परिस्थिती आहे त्या नॉर्थ ईस्टच्या विशेष परिस्थितीकडे लक्ष न देता स्वतःचा मनमानी कारभार राबवण्याचा जो एक भाग चाललेला आहे त्याच्यातून हा उद्रेक होतोय। सरकारला मी मागे इशारा दिला होता, आजही इशारा देतोय की बऱ्याचशा बॉर्डरवरती तिबेटला लागून असणारे जे बॉर्डर आहे, अरुणाचल प्रदेशचा असणारा जे बॉर्डर आहे त्यावरती असणारा चायनीज वसाहती स्वतःच्या बसवते, धोका आहे। जी लोक जशी आहेत तशी आपण स्वीकारायला शिकली पाहिजेत। आपली संस्कृती आणि आपलं लादणं हे जर थांबलं तर मी असं म्हणेन की पूर्ण नॉर्थ ईस्ट म्हणजे सेवन सिस्टर्स आणि वन ब्रदर असं जे आहे हे शांततेने नांदेल आणि भारताबरोबर राहील अशी परिस्थिती आहे। त्यांना विचारलेलं बरं आहे, मी लढायला लागलो की सांगतो आपल्याला। देखिए मणिपुर की इंसिडेंट मैं पहला नहीं मानता हूं। कुछ साल पहले इसी मणिपुर में मिलिट्री से जो अत्याचार हुए थे उस मिलिट्री के अत्याचार के खिलाफ मणिपुरी महिला ने पूरे कपड़े उतारते हुए उन्होंने अपना मोर्चा निकाला था और कहा था कि आपको जो करना है शरीर से वो आप करिए। मैं एक मानता हूँ कि नॉर्थ ईस्ट की जो मानसिकता है वो भारत से अलग है, उनका रहन सहन अलग है, उनका एक सोच अलग है। हम लोग जब तक उनकी सोच और रहन सहन से मिलजुल के नहीं रहेंगे तब तक मेरे ख्याल से ऐसी घटना घटती रहेगी। मैं सरकार से चेतावनी देता हूँ कि चाइना जो है बॉर्डर के उस तरफ अपनी नई बस्तियां बसा रही है और जिस दिन उनकी ये नई बस्ती बस गई तो पूरा नॉर्थ ईस्ट जो है सेवन सिस्टर्स और वन ब्रदर ये खतरे में आ गए। इसका मेरे ख्याल से केंद्र ने इशारा लेना चाहिए ऐसा मैं वहां पर मानता हूं। मी असं म्हणणार आहे की काँग्रेसच्या मीजा महिलांचा नग्न मोर्चा निघाला होता मणिपूरमध्ये, त्यावेळेस काँग्रेसचं असणारं राज्य होतं, त्याच्यामुळे पार्टी पॉलिटिक्स खेळण्याच्या ऐवजी नॉर्थ ईस्ट हा एक नॅशनल इश्यू आहे आणि त्याला नॅशनल इश्यू म्हणूनच ट्रीट करावा। माहीत नसेल तर कृपा करून त्याच्यावरती बोलू नये एवढं आव्हान मी काही राजकीय नेत्यांना करणार आहे। तुम्ही आता मला चायनाचा उल्लेख केला, त्यावर संबोधित करायचे तो राज्य स्थान आहे, छत्तीसगढ का भी
सवाल ऐसा है कि भैया नॉर्थ ईस्ट का इशू अलग है और यहाँ का इशू जो है वो अलग है। यहाँ जो महिलाओं को परेड किया जाता है वो जाति व्यवस्था के आधार पर किया जाता है और वहाँ जो है वो एथनिक इशू पर किया जा रहा है, ऐसी एक परिस्थिति है। दोनों इशू अलग अलग है। मेरे ख्याल से प्राइम मिनिस्टर ने इतनी तो भी समझ रखनी चाहिए कि दो इशू को कन्फ्यूज करना चाहिए। थैंक यू।